आपण नवीन असाल तर माझ्या अखिल तांबुळीसर क्लासेस ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल लावून ऑल करा, म्हणजे आपण माझ्या चॅनलला ॲड व्हाल. जेव्हा मी शैक्षणिक व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर अपलोड करेल तेव्हा पटकन आपल्या नोटिफिकेशनमध्ये अधिक सूचना अपडेट आपल्याला मिळत राहतील. आपण पाहणार आहोत महत्त्वाचं परिपत्रक 15 एप्रिल 2021 शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभागीय अध्यक्ष माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सर्व. विषय आहे 20% अनुदान मंजूर झालेल्या व ऑफलाईन वेतन घेणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत आय डी देण्याबाबत शासन निर्णय क्रमांक 20-20 संदर्भ दिलेला आहे. उपरोक्त विषयी व संदर्भी कळविण्यात येते की संदर्भ 1 ते 4 अन्वये राज्यातील कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 20% अनुदान मंजूर करण्यात आलेले असून सदर कर्मचाऱ्यांना शाळेत आय डी देऊन त्यांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने अदा करणे आवश्यक आहे. संदर्भ क्रमांक 1 व 2 अन्वये 20% अनुदान घोषित झालेल्या माध्यमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व यांनी कोविड-19 प्रादुर्भावाच्या स्थितीचा आढावा घेऊन तात्काळ कार्यशाळेचे आयोजन करून संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ शाळेत आय डी देण्याची कारवाई करावी व त्याचे वेतन ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याची दक्षता घ्यावी. तसेच संदर्भ क्रमांक 3 व 4 मधील शासन निर्णयात नमूद उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत आय डी देण्याबाबत विभागीय अध्यक्ष माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सर्व यांनी कोविड-19 प्रादुर्भावाच्या स्थितीचा आढावा घेऊन तात्काळ कार्यशाळेचे आयोजन करून संबंधित कर्मचाऱ्यांना शाळेत आय डी देण्याची तात्काळ कारवाई करावी. सदर कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत दिनांक 31/5/2021 पूर्वी नियमानुसार कारवाई करून शाळेत आय डी देण्यात यावी व यापुढे त्यांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याची कारवाई करावी. एखाद्या कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव अपात्र ठरत असल्यास त्याबाबत कारण नमूद करून प्रस्ताव नाकारल्याबाबतचे आदेशात स्पष्ट नमूद करावे. 31/5/2021 नंतर शाळेत प्रणालीत नाव समाविष्ट करण्यास मुदतवाढ देण्यात येणार नाही. शाळेत प्रणालीत नाव समाविष्ट न झाल्याने एखाद्या कर्मचाऱ्याचे वेतन प्रलंबित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील व त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी. माननीय शिक्षण उपसंचालक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालन महाराष्ट्राचे पुणे यांच्या स्वाक्षरी निघालेलं परिपत्रक आहे. महत्त्वाचं परिपत्रक आहे 20% अनुदान मंजूर झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत आय डी आवश्यक आहे. 20% अनुदान प्राप्त झालेल्या शाळांना ऑनलाईन पद्धतीने पगार अदा करण्यासाठी शाळेत आय डी आवश्यक आहे. आदेश दिलेले आहे शिक्षण उप संचालक यांनी तात्काळ कार्यशाळेचे आयोजन करून तात्काळ शाळेत आय डी देण्याची कारवाई या ठिकाणी करावी अशी सूचना दिलेली आहे. उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत आय डी देण्याबाबत अध्यक्ष माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळ कोविड-19 स्थितीचा आढावा घेऊन ते कार्यशाळेचे आयोजन करून त्यांना शाळेत आय डी देण्याची तात्काळ कार्यवाही करावी अशी सूचना या ठिकाणी दिलेली आहे. कर्मचाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत 31 मे 2021 पूर्वी कारवाई करून शाळेत आय डी देण्यात यावे आणि वेतन ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याची कारवाई करावी. नमूद करावे 31/5/2021 नंतर शाळेत प्रणाली नाव समाविष्ट करण्यास मुदतवाढ देण्यात येणार नाही. 20% शाळेचे वेतन प्रलंबित राहिल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची सूचना या ठिकाणी दिलेली आहे. शाळेत आय डी ज्या 20% अनुदान ज्यांना मिळाले त्यांनी शाळेत आय डी पटकन मिळवण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल दाबून ऑल करा, लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा.